भाजपचा जर पराभव करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला म्हणजे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत मानाचं स्थान दिलं पाहिजे आणि इंडिया आघाडीसुद्धा दिलं पाहिजे. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेवढ्या लवकर ओळखेल तेवढ्या लवकर चांगलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने याही वेळा नादानपणा केला तर कुणाचाच काही इलाज नाही, कारण तुम्ही उमेदवार उभे केलेत तर अंतिमता जसं आपचं होतं तसं अंतिमता भाजपलाच फायदा होणार आहे, कारण सेक्युलर मतं फुटणार आहेत. पण ही काँग्रेस राष्ट्रवादीची अधिक जबाबदारी आहे, कारण काँग्रेस राष्ट्रवादीला स्वतः पलीकडे काही दिसत नाही, दुसऱ्या पक्षाचे नेते आदरणीय आहेत मोठे आहेत यांना कळत नाही. पण आता राष्ट्रवादी पक्ष फुटल्यामुळे शरद पवार जरा जमिनीवर आले असतील असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने सुद्धा काही गोष्टी होण्याची गरज आहे. मी हे समजू शकतो की प्रकाश आंबेडकर यांनी हा वंचित बहुजन आघाडीचा जो प्रयोग केलेला आहे त्याला गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जागा आल्या नाहीत, विधानसभेलाही जागा आल्या नाहीत, पण मतांचं प्रमाण पाहिलं तर 6% आणि 5% हे ही टक्केवारी कमी नाही आहे, हे लक्षात घ्या. इतके वर्ष पक्ष चालवलेले शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना जर 14-15% मतं असतील तर पहिल्या प्रयत्नामध्ये एवढी मतं मिळाली हे मोठं आहे. पण गेल्या वेळेलाही युती न झाले म्हणजे आघाडी न झाल्यामुळे नुकसान झालं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अनेक जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या गेल्या, तशा व्हायच्या नसतील तर बाळासाहेब आंबेडकरांना घेतलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझी विनंती आहे की त्यांचे आक्षेप जे आहेत ते मला मान्य आहेत काँग्रेस राष्ट्रवादीवर, कारण वंचितचे जे इंटरेस्ट आहेत ते आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे इंटरेस्ट यांचा संघर्ष प्रत्येक मतदारसंघात होणार आहे. वंचित हा व्यवस्थेशी संघर्ष करणारा पक्ष आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले बहुसंख्य नेते हे सरंजामशाही व्यवस्थेतून आलेले आहेत. वंचित ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या दलित मागास जाती OBC असतील किंवा आदिवासी असतील यांच्यावर जेव्हा जेव्हा अत्याचार झाले त्या अत्याचारामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अनेक वेळा हात होता. नामांतराच्या चळवळीपासून तुम्ही उदाहरणं घ्या, नेते कोण आहेत बघा. गावामध्ये जो मुजोर असतो, BJP तर आत्ता आली आहे, BJP तर 2014 नंतर मुजोर झालेली आहे, पण आजपर्यंत समाजातल्या दलित घटकांवर जे अत्याचार झाले आहे त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच अग्रभागी राहिलेले. जो वंचितच्या समर्थकांचा आक्षेप आहे तोही मला मान्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने ज्या पद्धतीने वागवलं आयुष्यभर ती पद्धत त्याबद्दल या मंडळींच्या मनात चीड आहे. अगदी बरोबर आहे, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नसुद्धा VP Singh यांनी दिलं, त्यांच्या मृत्यूनंतर लगेच भारतरत्न दिलं नाही काँग्रेसने आणि त्याचा फायदा भाजपवाले करून घेतात. दलित नेतृत्वाला वापरण्याचे उद्योग यशवंतराव चव्हाणांपासून झालेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी दादासाहेब गायकवाडांपासून सर्व दलित नेत्यांना काँग्रेसमध्ये घेऊन कुजवत ठेवलं, किंवा त्यानंतर अगदी रामदास आठवलेंचं काय केलं बघा शरद पवारांनी. शेवटी ते भाजपमध्ये गेले, सत्तेचा फायदा ते घेत आहेत, पण आज त्यांची विश्वासार्हता किंचितही उरलेली नाही. जी काय उरली आहे ती प्रकाश आंबेडकरांची उरलेली आहे. त्यामुळे हा जरी विरोधाभास असला, दलित नेत्यांना वापरून घेतात, आंबेडकरांवर अन्याय केला आयुष्यभर काँग्रेसने, हे मुद्दे बरोबर आहेत, पण आता हे सगळे मुद्दे मागे ठेवून स्वच्छ मनाने एकत्र यायला पाहिजे, विसरायला पाहिजे सर्व जुनं, कारण आपली लढाई मोठी आहे, आपली लढाई हुकुमशाची आहे, आपली लढाई फॅसिस्टाची आहे, फॅसिस्टाशी आहे, हे लक्षात घ्या. आणि मला माझी एक दुसरी कळकळीची विनंती आहे, वंचितचे कार्यकर्ते असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, हे कार्यकर्ते कमी आणि भक्त जास्त असतात, म्हणजे भाजपच्या भक्तांनी इतके ते वाईट नाही आहेत, पण कधीकधी वंचितचे कार्यकर्ते जे ट्रोलिंग करतात ते पाहून मला असं वाटतं की भाजपच्या वाईट सवयी उचलू नका. तुम्ही फॅसिस्ट पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहात. बाबासाहेबांनी आविष्कार स्वातंत्र्याबद्दल काय म्हटलं ते बोला, एखाद्याने तुमच्यावर टीका केली तर त्याला वाटेल तशी शिवीगाळ करणं, त्याच्यावर आरोप करणं, मी अनुभव घेतलेला आहे. शरद पवारांचा कुत्रा म्हणून मला म्हणाले आणि त्यानंतर मी उत्तर दिल्यावर माझ्यावर टोळधाडीसारखे तुटून पडले, पण ते सगळं मिटलं. याचं कारण सामंजस्याची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली. माझी या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्हाला जर विरोधकांची आघाडी टिकवायची असेल तर एकमेकावर रोज उठून टीका करत बसू नका. मतभेद आहेत, हे मतभेदातले जे प्रश्न आहेत ते सुटणार आहेत त्याला अनेक वर्ष लागणार आहेत,
कुणी कुणावर अन्याय केला याचंही विश्लेषण होत राहील. पण आज भाजपचा जर पराभव करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला म्हणजे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत मानाचं स्थान दिलं पाहिजे आणि इंडिया आघाडीसुद्धा दिलं पाहिजे. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेवढ्या लवकर ओळखेल तेवढ्या लवकर चांगलं आहे. नाहीतर काय होईल माहिती आहे का? प्रकाश आंबेडकरांनी आता वाट पाहून जाहीर केलं आहे, मी आता 48 जागा लढवणार आहे. हा त्यांचा इशारा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. याचं कारण त्यांना उत्तर नाही आलेलं आहे. राज्यातले नेते काय म्हणतील? तुम्ही मल्लिकार्जुन खरगेंना पत्र पाठवलं, आता ते बघतील, ते आणि राहुल गांधी बघतील. आमच्याकडची जबाबदारी आता तिकडे दिल्लीला गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल. पण हे उत्तर नाही. नाना पटोलेंनी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत की प्रकाश आंबेडकरांना उत्तर देणं, त्यांना प्रतिसाद देणं कसं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल माहिती आहे? 2019 निवडणुकीमध्ये 10-12 जागा लोकसभेच्या वंचितने पाडल्या, विधानसभेच्या अनेक जागा पाडल्या. तोच प्रकार याही वेळेला होईल. आणि महाराष्ट्रातले सर्वे असं सांगतात की 48 किमान 20-25 जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात. पण वंचित जर बरोबर आलं नाही, यातल्या किमान 8-10 जागा कमी होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि मला प्रकाश आंबेडकरांना पण हे सांगायचं आहे की तुमच्यावर जो अहंकार, तुमचा तत्वज्ञान बरोबर असतं, तुमचा विचार बरोबर असतो, पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल पॉलिटिक्सकडे वळता तेव्हा अनेकदा धक्कादायक पावलं उचलता आणि जी कृती करता ती तुमच्याविषयी आत्मीयता बाळगलेल्यानाही पटणारी नसते, हे लक्षात घ्या. तुमच्यावर अहंकाराचा आरोप होतो, तेव्हा हे सगळं मागे ठेवा. तुम्हाला एक मोठा वारसा आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात, तुमच्यावर एक ऐतिहासिक जबाबदारी आहे ही जाणा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एका दिवसात सुधारणार आहे का? तर नाही. प्रत्येक पक्षात दोष आहेत, त्यामुळे ही ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही पावलं टाका. हे होते निखिल वागळे. वंचित शिवाय जिंकणं अशक्य. काँग्रेस राष्ट्रवादीतील काही इच्छुकांची पावलं वंचित बहुजन आघाडीकडे वळली. लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मतं मिळाली होती अशा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांचा डोळा होता. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना पुढे केलं गेलं, तर काही मातब्बर वंचितमुळे मतविभाजन होऊ नये यासाठी स्वतःचा कार्यकर्ताच डमी उमेदवार देण्याची रणनीती आखण्यात आली. तर मंडळी, मागच्या लोकसभा निवडणुकीत 52 विधानसभा मतदारसंघात प्रभावी मतदान घेतलेली 66 विधानसभा मतदारसंघात किमान 20,000 जास्त मतं वंचितनं मिळवले. अशा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. आणि हे गृहीत धरूनच वंचितचा प्रभाव आणि मतविभाजन रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने डमी उमेदवार घुसवण्याचा डाव टाकला. तर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि या लोकांनी असा आरोप त्यावेळेस केला. तर वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी ही 30 जुलै 2019 जाहीर झाली. वंचित बहुजन आघाडी स्वबळाची तयारी त्यांनी केली आणि महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता बंद झाली. तर पहिल्या यादीत विदर्भातल्या उमेदवारांचा समावेश झाला. विदर्भातल्या उमेदवारांच्या मुलाखती देखील पूर्ण झाल्या आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीची तयारी ही पूर्ण करण्यात आली. मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, तो कार्यक्रम झाला होता 13 आणि 16 जुलै 2019. तर विदर्भातल्या सर्व मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यानंतर मराठवाड्यातल्या मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या गेल्या आणि मुलाखती ह्या वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, अशोक भाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. मराठवाड्यातल्या मुलाखतींचा कार्यक्रम हा जाहीर त्यावेळेस करण्यात आला होता आणि तो कार्यक्रम उस्मानाबाद हा 21 जुलै 2019 पार पडला, बीड 22 जुलै 2019 पार पडला, लातूर 23 जुलै, नांदेड 24 जुलै, 25, हिंगोली 25 जुलै, परभणी 26 जुलै आणि संभाजीनगर 27 जुलै, जालना 28 जुलै 2019 या तारखाला त्या मुलाखती पार पडल्या. तर म्हणजे हे सगळं सांगायचं कारण असं आहे की महत्वाचा फॅक्टर म्हणजे वंचितने 2019 या मुलाखती घेतल्या, यातनं चनाक्ष आणि प्रॉपर असे उमेदवार हे विधानसभेला दिले आणि या उमेदवारांनी
बहुजन आघाडीसाठी, वंचित बहुजन आघाडीसाठी एक खतरनाक असा आकडा उभा केला. 5 अंकी आकड्यामध्ये यांनी मतं घेतली. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे फार थोड्या मताने पराभूत झाले, पण ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही 5 आकडी संख्येमध्ये होती अशा ठिकाणी सगळ्यात मोठा फटका जर कुणाला बसला असेल तर तो राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांना हा फटका बसला. आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे अशी वल्गना आणि अशा पद्धतीच्या चर्चा ह्या राजकारणात रंगू लागल्या. तर या सगळ्या गोष्टींचा अर्थ आता 2024 मध्ये आपण जर का लावायचं ठरवलं तर जसं की निखिल वागळे यांनी सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीशिवाय आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांची जागा जिंकण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. त्याचबरोबर भाजपला जर का रोखायचं असेल तर निश्चितच 2024 विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीमध्ये भारतात सामील करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर निखिल वाकळे यांनी आणखी एक गोष्ट सांगितली आहे की आता महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि इंडिया आघाडी ही देशात आहे. तर इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत त्यामध्ये मग शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरचे नेते मग राहुल गांधी असतील किंवा अन्य नेते यांनी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामील करणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर निखिल वागळे यांनी असं देखील म्हटलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीशिवाय आता निवडणुका जिंकणं हे इंडिया आघाडीला महाविकास आघाडीला शक्य होणार नाहीये. तर मंडळी आणखी देखील काही मुद्दे आहेत आणि ज्या मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रामध्ये किंग नाही तर किंग मेकर ठरू शकते. तर मंडळी भारिप नावाने रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी दलितांसह बहुजनांना राजकीय प्रवाहात येण्याचं आवाहन केलं. भारिप बहुजन महासंघ या संघाची बांधणी झाली, मात्र त्याला मुख्य प्रवाहात येण्यासाठी संधी मिळत नव्हती. प्रकाश आंबेडकर यांचं एका कार्यक्रमानिमित्त अकोल्यात भाषण झालं, ते तिथे गेले होते. तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. लंकेश्वर गुरुजी, बी आर सिरसाट आदी नेत्यांनी आंबेडकरांची भेट घेतली आणि अकोल्यात राजकीय कर्मभूमी करण्यासंदर्भात चर्चा केली. पुढे प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यात भेटीगाठी वाढत गेल्या आणि 1992 पासून अकोला पॅटर्न हा सुरू झाला. 1992 अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारिपला मोठं यश मिळालं. भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाचे 60 पैकी 15 जिल्हा परिषद सदस्य प्रचंड बहुमताने निवडून आले आणि 20 सदस्य फक्त 100 ते 200 मतांच्या फरकाने पराभूत झाले. बहुजन समाज महासंघाचा एवढा जबरदस्त रेटा होता की भाजप आणि सेनेचे अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यापैकी अनेकांना अनामत रक्कम देखील जप्त झाल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली होती. तसंच अकोला जिल्ह्याच्या 13 पंचायत समित्यांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये 120 उमेदवारांपैकी भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे 30 उमेदवार निवडून आले होते आणि 48 उमेदवार अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले होते. हाच पॅटर्न पुढे अकोला पॅटर्न म्हणून ओळखला गेला आणि अशी माहिती पातोडे यांनी यावेळेस दिली. तर म्हणजे ह्या पॅटर्न जो आहे हा सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये राबवला गेला आणि तोच पॅटर्न नंतर हळूहळू विधानसभा, लोकसभा आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने राबवला आणि ह्या पॅटर्नमुळे हा सक्सेसफुल पॅटर्न जो प्रकाश आंबेडकर यांनी डेव्हलप केला आणि या पॅटर्नच्या आधारे आता ते राष्ट्रीय निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपला एक की फॅक्टर सोडून जाणार निश्चितच ठरलेलं आहे. आणि त्यांची आता साथ घेणं हे इंडिया आघाडीला देखील तितकंच महत्त्वाचं आहे जितकं महाविकास आघाडीला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मिशन 45+ हे भाजपचं जी रणनीती ते आखून आहेत
त्याला छेद द्यायचा असेल, मिशन 45+ जर का नाकामयाब करायचं असेल, तर निश्चितच इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला आता वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय उरलेला नाहीये. वंचित बहुजन आघाडीला जर महाविकास आघाडीने आणि इंडिया आघाडीने सोबत घेतलं तरच महाराष्ट्रामध्ये 45+ हे मिशन रोखू शकणार आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपच्या असंख्य जागा ह्या पडणार आहेत. परिणामी राष्ट्रवादीला याचा खूप मोठा फायदा होईल, शिवसेनेला याचा खूप मोठा फायदा होईल. आणि आता जी परिस्थिती राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा नेमका गमक आणि नेमका फरक हा दोन्ही नेत्यांना दिसेल. उद्धव ठाकरे यांनाही दिसेल आणि शरद पवारांनाही दिसेल. शरद पवार हे आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेले, उद्धव ठाकरे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेले, एक उभी फूट ही दोन्ही पक्षांच्या मध्ये पडलेली. आणि या फुटीमध्ये आता भाजपने त्यांचा डाव टाकलेला आहे, तो डाव ते यशस्वी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी अजित पवारांना आपल्याकडे घेतलेलं आहे, शिवाय एकनाथ शिंदेंना घेऊन त्यांना मुख्यमंत्री केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता भाजपने एक आपली महत्वाची भूमिका समोर मांडलेली आहे. आणि या सगळ्या भूमिकांमधनं जेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जर का ह्या सगळ्या गोष्टींना छेद द्यायचा असेल तर निश्चितच वंचित बहुजन आघाडी हा किंग नाही किंग मेकर महाराष्ट्रात ठरू शकतो. मंडळी, ही बातमी तुम्हाला कशी वाटली? वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातली ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. निलेश वागळे यांनी केलेलं विश्लेषण आणि त्यावरती पुरवलेली ही माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर निश्चितच तुम्ही या माहितीला, या व्हिडिओला शेअर करा. आणि वंचित बहुजन आघाडीला बळ देण्यासाठी निश्चितच तुम्ही या व्हिडिओला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.